हाय हॅलो, नमस्कार. मी निशा सोनवणे, घर संसार या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर पावसाळ्यातही आपण पापड बनवू शकतो. इथे मी नाचणीचे पापड करायला घेतलेले आहेत. भरपूर असा पाऊस बाहेर पडतो आहे आणि आपण जसे उडदाचे पापड करतो आहे तसेच आपण इथे नाचणीचे पण पापड रेसिपी तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर इथे 1 किलो मी पीठ घेतलेलं आहे. ज्या पातेल्याने मी पीठ घेतलेलं आहे त्याच पातेल्याने मी इथं पाणी घेतलेलं आहे. आणि इथं मला लागणारं साहित्य ओवा, जिरं, तीळ, पापड खार आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मी जेवढं आपल्याला लागेल तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये यूज करता येईल. आणि इथे मी आता पाणी घेतलेलं आहे एक पातीला. तर आता हेच पाणी मी आता उकळायला ठेवणार आहे एक मोठं पातीलं घेऊन. तर इथे मी तुम्हाला साहित्य सांगितलेलंच आहे काय काय घेतलेलं आहे ते. तर आता मी हे पीठ आणि हे साहित्य पूर्ण करून घेणार आहे. तर इथे आता मी एक मोठं पातीलं घेतलेलं आहे. त्यात मी जेवढं पाणी लागणार होतं 1 किलो पिठाला एक पातेलं पाणी घेतलेलं आहे. तर मी आता ते इथे उकळायला ठेवलेलं आहे. आणि इथे उकळायला पाण्यामध्ये मी एक पळी तेल घालणार आहे आणि हे चांगलं एकत्र मिक्स करून घेणार आहे. आणि चांगलं उकळी फुटेपर्यंत आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे. मग आता त्याच्यामध्ये मी जिरं, तीळ, ओवा, पापड खार हाताने बारीक स्मॅश करून पापड खार घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि चांगली पाण्याला उखळखळून उकळी फुटून घ्यायची आहे. आता इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेते याच्यामध्ये. आणि आता मी हळूहळू पीठ टाकणार आहे याच्यामध्ये. एकदम जर टाकलं तर एक गुठळ्या होतील, त्याच्यामुळे मी हाताने थोडं थोडं पीठ सोडते याच्यामध्ये, कारण की गाठी वगैरे व्हायला नको म्हणून. तर इथे मी आता हळूहळू सगळं पीठ टाकते याच्यामध्ये पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये. आणि गॅस आपला हाय फ्लेमवरतीच आहे. आणि मी इथं रवी घेतलेला आहे, कारण की रवीने काय होतं की गाठी पटकन होत नाहीत आणि सगळ्या गाठी सुटल्या जातात. तर आता मी इथं सगळं पीठ टाकून घेतलं आणि हे बघा किती छान असं मस्त एकदम छान टेक्स्चर आलेलं आहे. सगळं पाणी ऑब्झर्व झालेलं आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकही गाठ नाही झालेली. तर आता आपल्याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे चांगलं, त्याला वाफ बसेल असं. तर इथे एक मी पिशवी घेतलेली आहे. पिशवीला मी आतमधून तेल लावून घेतलेलं आहे, कारण की काय होतं गरम गरम पीठ असलं तर आपल्याला हाताला चटके वगैरे बसतात. त्याच्यामुळे आपण हाताने मळण्याऐवजी जर तुम्ही पिशवीमध्ये टाकून जर ते मळलं तर छान असं स्मॅश पण होतं. आणि त्याच्यामध्ये काही जर तुम्ही पापड वगैरे करायला घेतले तर असे स्क्रॅचेस वगैरे लागत नाही. पीठ व्यवस्थित मळलेलं असेल तर पापड पण छान होतात. तर इथे आम्ही आता ते तेल लावून घेतलेलं आहे पिशवीला सगळ्या. आणि आता मी त्याच्यामध्ये पीठ पण घालून आपली उकड घातलेली आहे. आणि मी आता ते पूर्ण पिशवीचं तोंड पॅक केलेलं आहे. आणि एका हाताने गरमच आहे, पण गरम असल्यामुळे आपल्याला काय होईल गाठी पटकन फुटतील आणि आपल्याला ते मळता येईल. तर मी छान इथे असं एकत्र मळून घेणार आहे ते पीठ. तर थोडेसे चटके लागत होते तरी पण चालतं, कारण की कुठल्याही गोष्टी चांगल्या करायच्या म्हणलं थोडेफार चटकेच लागणारच. तर तेवढं छान असं आता इथं मी पीठ मळून घेते. तर अशा प्रकारे तुम्ही चांगलं हाताने पीठ मळून घेतलं तर याच्यामध्ये एकही गाठ होणार नाही. आणि तुम्हाला मी दुसरी एक स्टेप दाखवते. एक मी थाळ्या घेतलेला आहे, सगळ्या थाळ्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये ही उकड घालून घेणार आहे थाळ्यामध्ये. आणि मी एक तांब्या घेतलेला आहे, तांब्याला पण मी इथं तेल लावून घेते. आणि तांब्याच्या उलट्या हाताने आपल्याला ते चांगलं म्हणतात ना चांगलं मळून घ्यायचं आहे. कसं मी म्हणजे हे करते तांब्याने चांगलं, पण शक्यतो पिशवीने जर तुम्ही मळलं तर हे म्हणजे नाचणी चिकट असल्यामुळे काय होतं पटकन तांब्याला वगैरे चिटकते आणि भांडे पण जास्त खराब होतात. त्याच्यामुळे तुम्ही पिशवीने जेवढं होईल तेवढं छान हे करा. तर इथे तुम्ही बघू शकता आता मी ना याच्यामध्ये एकही गाठ झालेली नाही आहे आणि छान असा हा गोळा रेडी झालेला आहे. आणि मी हा बघा तुम्हाला हातावर दाबून पण दाखवते किती छान गोळा तयार झालेला आहे. तर हे असं आपलं नाचणीचं पीठ रेडी आहे पापड करण्यासाठी. तर आता मी इथे पापडच्या प्रोसेससाठी मी 5 मिनटं आणखी पीठ असं पिशवीमध्येच ठेवणार आहे, बाहेर काढणार नाही आहे. आणि जसं लागेल तसं मी थोडं थोडं पीठ घेऊन पापड करणार आहे. तर इथे मी पापडची मशीन घेतलेली आहे. तुम्हाला इथे मी 3 प्रकारचे पापड करून दाखवणार आहे. तर एक मी इथे पापडची प्रेस मशीन घेतलेली आहे, जेणे की फास्ट आणि पापड होतात आपले. आणि फक्त लाईटली प्रेस केलं की छान असा पापड आपला इथे रेडी होतो. तर बघा अशा प्रकारे इथं आपला हा पापड रेडी झालेला आहे. ही झाली मशीनची प्रोसेस पहिली. आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे एक मी इथं पोळपाट घेतलेलं आहे, एक 2 पेपर घेतलेले आहेत. तर हे मी एक प्लेटीच्या साह्याने म्हणजे असे खड्डा थोडासा प्लेटीला असेल अशी प्लेट घ्यायची आणि एका हाताने आपल्या तळ हाताने. तर इथे छान मी तळ हाताने प्रेस करते आणि मी चारही साईडने असं दाबून घेणार आहे. तर इथे छान असं आपलं पापड रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता मी दुसरी प्रोसेस घेते अजून एक.
की इथे मी एक परत पोळपाट घेऊन आता त्याच्यावरती मी लाटणीनी एक लाटणीनी लाटून पापड करते आहे. तर हे बघा तुम्ही किती छान अशा प्रकारे लाटणीनी पापड होतात. पण फक्त लाटणीनी काय होतं, थोडंसं मागे पुढे एका साईडनी जाड होतात किंवा एका साईडनी पातळ होतं. पण एकदम हलक्या हाताने लाटणं फिरवलं तर पापड खूप छान असे होतात. तर इथे आपले 2-3 प्रकारचे मी तुम्हाला पापड दाखवलेले आहेत. आणि इथे मी आता बोटाने प्रेस करून दाखवते. हे तर खूप छान आणि सगळ्यात सोपी पद्धत आहे बोटाने प्रेस करायची, कारण की पीठ पण आपण तसं छान मळून घेतलेलं आहे. तर इथे बघा तुम्ही सगळ्या प्रकारे छान असे नाचणीचे पापड आपले रेडी झालेले आहेत. थोडंसं मी शेवटी पातेल्या राहिलेले ते खरडून घेतल्यामुळे थोडंसं इथं तुम्हाला दिसत असेल गुठळ्या गुठळ्या दिसत आहे त्याच्यामध्ये, कारण की मी ते राहिलेले पीठ वेस्ट नको जायला म्हणून मी याच्यामध्ये मिक्स केलं आणि मग त्याचे पापड केले. तर छान अशा प्रकारे इथं आपले नाचणीचे पापड झालेले आहेत. तुम्ही हे पावसाळ्यात देखील घरामध्ये करू शकता, फॅनच्या हवेने पण खूप छान असे सुकतात. असं नाही की ह्याला उन्हाळाच लागतो. तर इथे बघा मस्त असे कडकडीत सुकून आपले नाचणीचे पापड रेडी झालेले आहेत. 9 पावसाळ्यात केलेले मी नाचणीचे पापड आहेत. तर खूप छान असे चव आणि खूप आणि स्वादिष्ट असे पापड आहेत. तर लहान मुलांना पण तुम्ही हे खायला देऊ शकता. आणि नाचणी लहान मुलांना तर तुम्हाला माहितीच आहे खूप छान असते. तर इथे बघा किती छान असं नाचणीचा पापड फुललेला आहे. आपण मैद्याचे पापड करतो तसंच पापड खार टाकल्यावरती नाचणीचे पापडच्या पापडांनाही चव लागते. तर इथे मस्त असं खुसखुशीत बघू शकता तुम्ही किती छान नाचणीचे पापड आपले रेडी झालेले आहेत. तर कसे वाटले रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा.